I am not speaking as a Inspector General of Police, but I am somebody's son. When I was a small kid, out of curiosity, I asked my mother that the transport bus was just passing. He bus kona chi hai? Maji aai mala bolli ki he bus sarkar chi hai. Ani kai divasanni parat akashatun ek viman challo hota. Mi maji aaila vicharla ki he viman kona cha hai. Curiosity manun mi ani shetat ami aai barobar jayacho. Aai ne sangitla ki he viman pan sarkar cha hai. Tar dusricha vargat amcha shikshakanni vicharle ki tumhala kay vhaycha hai. Jyavelas maji javar shikshak aale tyavelas mi tyanna sangitla ki mala sarkar vhaycha. Mala aaj khup abhiman vatto ki mi aaj ek Inspector General of Police jano. माझ्या कॅपवर भारताचे राजचिन्ह आहे. ती उर्मी आमच्या आईने आमच्या मनामध्ये भरली. त्याचप्रमाणे माझ्या सौभाग्यवती डॉक्टर अस्मिता दिगावकर, त्यांनी सुद्धा आदिवासी भागातली 50 मुलं दत्तक घेतली होती. त्यांचं शिक्षण झालं आणि त्याच्यातले काही इंजिनियर झाले. सेल्फलेसली कशाची अपेक्षा न ठेवता देण्याची वृत्ती आहे ती फक्त स्त्रियांमध्ये असते. खऱ्या अर्थाने महिला सगळ्यात सुदृढ आहे, सबल आहे, पण ऑर्गनाइज पद्धतीने तिला कमकुवत करण्याचा प्रयत्न चालू आहे. जर महिलांचा सन्मान करण्याचं, महिलांचा आत्मसन्मान वाढवण्याचं काम महाराष्ट्राच्या इतिहासात जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. दर दिवशी तुमच्या घरातलं तुमचं कुठलंही काम महिलेशिवाय होत नाही. एक दिवस तुमची पत्नी किंवा तुमची आई घर सोडून जाऊ द्या, तुम्हाला तुमचं घर मॅनेज एक दिवस सुद्धा करता येईल. ही मोठी शक्ती आहे. आपण जर नेचर बघितलं, नेचरने सगळ्यात जर स्ट्रॉंग व्यक्ती कोणाला केलं असेल ते महिलेला केलं. जी आई आपल्याला वाढवते, मुलाचं शिक्षण करते, काही अपेक्षा न करते, पण आम्ही मुलं त्यांना म्हातारपणे वृद्धाश्रम वाटतो. हा एक मोठा पॅराडॉक्स आहे. वी मस्ट हॅव द ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. जिंदगी की असली उडान बाकी है, जिंदगी की असली जंग अभी बाकी है. अब तो थांबली बूटभर मिट्टी, अभी तो पूरा आसमान बाकी है. पूरा आसमान बाकी.